हॅलो बघा, निखिल भाई इथं, निखिल भाई भेटलेले आहे बघा. आता समोरच इथं दुकान आहे, आता दुकानामध्ये विचारू आपण. मित्रांनो बघा, 400 रुपये डझन आंबे रत्नागिरीचे आहे. आंबे आहेत बघा, रत्नागिरीचे आंबे, रत्नागिरी हापूस, देवगड हापूस. चल निखिल भाई, चला आता मार्केट मध्ये आलेलो आहे बघा. मार्केट फुल भरलेलं आहे मित्रांनो. मीर कसं आहे दादा? 20 करो आणि कांदा 150 रुपये किलो आहे. अद्रक मिरची कशी आहे? 30 का पाव? 30 रुपयाला पाव. बीट कसं आहे दादा? 20 रुपये किलो. मित्रांनो बघा, बीट सुद्धा आहे 20 रुपये किलो. निखिल भाईने सुद्धा मित्रांनो बघा बीट घेतलेले आहेत काला, त्याला 20 रुपये किलो आहे मित्रांनो. खूप स्वस्त आहे, लूट आहे एकदम भारी. आता घेतोय निखिल भाई. टॅमॅटो सुद्धा मित्रांनो स्वस्त आहेत एकदम, 20 रुपये किलो आहे मित्रांनो. बघा, जर तुम्हाला पाहिजे असतील तर आपल्या पनवेलच्या भाजी मार्केट मध्ये या, स्वस्त आणि स्वस्त तुम्हाला भाजी भेटेल. मित्रांनो 20 रुपये किलो आहे टॅमॅटो. काकड दुधी कशी दादा? 40 रुपये पाव. आणि काकडी मित्रांनो बघा, काकडी आहे ना 40 रुपये किलो. कमी होईल का दादा? कमी होईल ना, आलं तर रेट मध्ये कमी होईल ना. मित्रांनो बघा, आता निखिल भाई पुढल्या दुकानामध्ये गेलाय बघा. तर बघू काय काय आहे. तर टॅमॅटो आहेत, काकडे आहेत, फुलावर आहे. कसं काय फुलावर आहे? 40 रुपये. काकडे कसे आहेत? 40 रुपये. कमी जास्त होतं मित्रांनो भाव, डेलीचा रेट नाही आहे. बघू आता काय काय आहे. हे कैसा आहे दोस्त? हो कैसे भाई, कैसा आहे? हे कैसा आहे? 40 रुपये. मित्रांनो बघा, हे शिमला मिरची आहेत ना, 40 रुपयाला आहे. अरे हे कैसा आहे? छोटा टॅमॅटो 30 रुपयाला मित्रांनो भेटेल बघा. हा डब्बा छोटे टॅमॅटो. आणि मित्रांनो इथे बघा, छोटे मक्के आहेत मला तर वाटते. बेबी क्रॉन. भैया हे कैसा आहे? 30 रुपये मित्रांनो. बघा इधर मित्रांनो बघा, इथंशी बघा, इथे निखिल भाई गेलेला आहे दुकानामध्ये. तर रेट विचारतोय निखिल भाई. बघ रेट. वांगी कशी आहेत? वांगी कैसे आहे? मित्रांनो बघा, इथंशी कुठल्या तरी पहिल्या कैसा आहे? क्या आहे? बैगन कैसा आहे? 50 रुपये. अरे सौ का चार. अरे कितना? 50 का आधा किलो. 50 का आधा किलो. क्या नाम है आपका? नाम अंजीर. भैया ये क्या कैसा है आज का रेट? मित्रांनो बघा, 40 रुपयाला आहे. और ये 80 रुपये किलो. और शेंगा कैसा आहे? मित्रांनो बघा, 60 रुपये किलो आहे. दुकान आहे बघा. निखिल भाई आता पुढे गेले बघा.
भैया काकड़ी कैसे है आज का? 30 रुपए। अरे शिरावला कैसे है ये? 20 रुपए। इकडून का 20 रुपये किलो आहे। अरे 30 रुपये किलो निखिल भाई रिवान टॅमॅटो घेतल्यात आणि निखिल भाई मित्रांनो टॅमॅटो घेतल्यात बघा स्वस्त आहे स्वस्त एकदम। निखिल भाई खरेदी केलेले बघा इधर क्या है निखिल भाई का मिरच्यांचा भाव काय? 60 इधर बघा 60 रुपयाला आहे 80 रुपयाला आहे। आणखीन काय काय तुमच्याकडं? 100 रुपये किलो फ्लावर कोबी किती? 30। बघा इथे घेतात गिराक। हा बघू मित्रांनो इथे लिंबू बघू आता मित्रांनो लिंबूंचा भाव काय आहे इथे बघा। मावशी आहेत मावशीला विचारू मावशी कसं काय आज किती? मित्रांनो बघा 20 रुपयाला 12 लिंबू भेटतात बघा इथे बघा इथे दादा घेतो आता बघून बघा आता इथे अशी कोणत्या व्हरायटीचा लिंबू आहेत बघा मित्रांनो बघा इथे आता साईजवाईज मित्रांनो भाव येते हे कितीला आहेत मावशी? हा मित्रांनो 20 रुपयाला 3 आहेत कारण की हे मोठे साईजचे आहेत। आणि हे मावशी? हा मित्रांनो प्रत्येकाला वेगवेगळा भाव आहे। मित्रांनो बघा तुम्हाला जर सरबत साठी लिंबू पाहिजे असतील तर या मावशींकडे या खूप स्वस्त दरामध्ये तुम्हाला भेटणार लिंबू इथे। मित्रांनो हा भाजीचा दुकान आहे आपल्या पनवेलच्या भाजी मार्केटमध्ये ओल्ड पनवेलला रायगड बाजार मध्ये। मित्रांनो बघा आता या दुकानामध्ये जाणार आहे या मामांचे आता काय काय बघू आपण आज भाजीमध्ये। मामा नमस्कार। नमस्कार मामा नाव काय? नाव काय तुमचं? मावली। आज काय काय भाजीमध्ये? मिरची कशी आहे? आणि आपला मटर आणि भेंडी कशी आहेत? मित्रांनो बघा भेंडी 40 रुपये किलो आणि ह्या शेंगा मित्रांनो बघा 60 रुपये किलो गवार आहे मामांकडे। या नक्कीच या तुम्ही मस्त की फ्रेश भाजी आहे बघा। मित्रांनो बघा आपला मराठी माणूस आहे नक्कीच तुम्ही या मामांकडे तुम्हाला स्वस्त दरामध्ये भाजी भेटणार। धन्यवाद मामा। आणखीन बघू मित्रांनो आता पुढे मार्केट भेटतो आपण तर मार्केटमध्ये बरीच भाजी मित्रांनो आहे विचारण्याचा प्रयत्न करणार आहे बघा इथे शिमला सुद्धा आहे। दादा दादा कसं काय आंबा आहे? आंब्याचा भाव काय आहे आजचा? कसं काय भाव? 80 रुपये। मित्रांनो बघा 70 रुपये किलो आहे शिमला 80 रुपये किलो ते आंबे। पनवेल भाजी मार्केट बघा मित्रांनो गावातील भेटलेत बघा काका धावा 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 एक मिनिट। मित्रांनो बघा हे काका भेटले आपल्या गावातील व्यापारी काकडी कितील आहे? 10 रुपये किलो। 10 रुपये आणि याचं नाव काय? मित्रांनो बघा याला कोला म्हणतात। कितील आहे? 40 रुपये किलो। 40 रुपये किलो कोला। 40 रुपये किलो। 100 रुपये किलो सुरम आणि लेमन घे 5 लाख 5 लाख 10 ला 2
मित्रांनो बघा, आता 5 रुपयाला 1 आणि 10 रुपयाला 2. आल्याचा भाव कसा आहे? 120 ला किलो आहे, 30 ला पाव आहे. मित्रांनो बघा, 120 रुपयाला किलो आणि 30 ला पाव. आताचा भाव सध्या शेंगा आहे 100 रुपये किलो. आजचा भाव आहे, आजचा भाव. उद्या भाव चेंज असेल का? रोज बदली असतात भाव दादा. आणि मिरची, मिरची हा मिरची 20 ला पाव आहे, 30 ला अर्धा, 60 रुपये किलो. काय अजून सकाळ यायचं लोक लिंबू कसे? 10 रुपये. बघा, लिंबू खूप महाग आहेत आता, गर्मीची सीजन आहे, त्याच्यामुळे 10 रुपयाला 2 आणि 5 ला 1. निखिल बा बोला दादा, काय पाहिजे? 100 रुपये किलो. अद्रक 120. कसं शेंगा आहे? शेंगा 40 रुपये किलो. 40 रुपये. मित्रांनो, 40 रुपये किलो शेंगा आहेत. पुढे जाणार आहे, पुढच्या दुकानामध्ये बघू आपण. आम्हाला घ्यायचे मित्रांनो शिमला मिरची. बघू, येते येते दुकान आहे बघा. कसं काय शिमला मिरची? मित्रांनो बघा, इथेशी शिमला मिरची आहेत, चांगल्या व्हरायटीचे आहेत बघा. 40 रुपये अर्धा किलो आहे बघा. 2 किती रुपयाचे होतील त्या बघा? 2. आम्हा हे आंबे कसे आहेत? आंबे 40 रुपये किलो. मित्रांनो बघा, 40 रुपये किलो आंबे आहेत. किती निखिलनी घेतलेला आहेत बघा. शिमला अर्धा किलो शिमला घेतले मित्रांनो. किती लय? किती? निखिल भाईनी बघा मित्रांनो, खूप खरेदी केलेली बघा. खरेदी फक्त 100 रुपये 100 रुपये मध्ये आपण पण घेतलेले.